आता हे जे 9-10 महिने आपल्या हातामध्ये 11 महिने आपल्या हातामध्ये आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत। हे याकरता महत्वाचे आहेत की मोदीजींच्या हाती पुन्हा एकदा भारत दिला की भारताला कधीच मागे वळून पाहावं लागणार नाही। आज भारताचं मिसाईल, मी इंजिन बिंजिन म्हणत नाही, आता भारत मिसाईल प्रमाणे निघालाय। हे मिसाईल वेगानं निघालाय आणि पुन्हा एकदा 2024 रॉकेट या मिसाईलला लावलं की मग भारताला कोणी थांबवू शकत नाही। आणि एक लक्षात द्या, जगाच्या पाठीवर अनेक देशांना हे माहिती आहे आणि म्हणून भारत विरोधी षडयंत्र देखील सुरू झालंय। आणि या षडयंत्राचा एक भाग म्हणून अनेक लोकांना हाती धरून अफवा पसरवायच्या, भारताची अर्थव्यवस्था कोलॅप्स कशी करता येईल याचा प्रयत्न करायचा, भारतामध्ये भारत विरोधी शक्ती मजबूत कशा करायचा याचा प्रयत्न करायचा, भारताच्या विविध जाती धर्मांमध्ये तेढ कसं निर्माण करायचं याचा प्रयत्न करायचा, भारतामध्ये जे व्हल्नरेबल ग्रुप्स आहेत यांना सिस्टीमच्या विरोधी कसं उभं करायचं याचा प्रयत्न करायचा। तुम्हाला आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळे जे प्रोजेक्ट्सला विरोध करणारे लोक आहेत, जेव्हा तुम्ही त्यांच्या खोलात जाता हे सगळे एकच निघतात आणि यांची फंडिंग एजन्सी एकच निघते। तेच आरेमध्ये विरोध करतात, तेच बारसूमध्ये विरोध करतात, तेच नाणारला विरोध करतात, तेच त्या ठिकाणी वाळवणला विरोध करतात, प्रत्येक ठिकाणी तेच लोक विरोध करताना दिसतायत। यातले काही लोक असतील खरे, मी असं म्हणत नाही, पण हा जो संघटित विरोध याच्या खोलामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस लक्षात येत आहे ज्या शक्तींना हे पाहिजे आहे की कुठेतरी भारतातले प्रकल्प डिरेल झाले पाहिजेत। आज भारत एक महाशक्ती म्हणून तयार होतोय ज्या भारताला 100% आर्म्स अँड अम्युनिशन इम्पोर्ट करावी लागायची, तो भारत जर 16,000 कोटीच्या आर्म्स आणि अम्युनिशन एक्सपोर्ट करत असेल, कोणाच्या तरी पोटात दुखताय ना, कोणाचा तरी धंदा संपलाय ना, कोणाला तरी लक्षात येत आहे की या कॉम्पिटिटर तयार झालाय, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक षडयंत्र चालले आहेत। आणि म्हणून एकीकडे सामान्य माणसाचा जो विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, गरिबाचा जो विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, मोदीजींवर आहे, तो विश्वास आपली शिदोरी आहे। आज गरीबातला गरीब माणूस आहे त्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालंय आणि जे परिवर्तन होऊ शकतं हे एकच माणूस करू शकतो, ते म्हणजे मोदीजी। आणि मोदीजींसारखा नेता हा जर उभा असेल तरच अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय षडयंत्र ही मोडून काढली जाऊ शकतात, भारताच्या विकास यात्रेला रोखणाऱ्यांना रोखण्याचं काम करण्याची ताकद आणि हिंमत ही केवळ मोदीजींमध्ये त्या ठिकाणी आहे। आपण बघा, उदाहरण देतो आपल्याला की आमच्या शास्त्रज्ञांनी अणुस्फोटाची तयारी वर्षानुवर्ष करून ठेवली होती, पण अनेक वेळा त्यावेळच्या पंतप्रधानांकडे ते मागणी करायचे की भारताला अणुसंपन्न बनवलं पाहिजे, ही चाचणी आम्हाला करू द्या, ते परवानगी द्यायचे आणि मग त्यांच्यावर प्रेशर यायचं की आम्ही तुमच्यावर सँक्शन्स टाकू आणि मग ती परवानगी नाकारली जायची। अटलजींना परवानगी मागितली, अटलजींनी परवानगी दिली, आंतरराष्ट्रीय समुदायाने सांगितलं आम्ही तुमच्यावर सँक्शन टाकू, अटलजींसारखा ठामेठोक नेता त्या ठिकाणी होता, त्यांनी सांगितलं आम्हाला तुमची गरज नाही, तुम्हाला आमची गरज आहे, आम्ही 125 कोटी लोक आहोत। त्या ठिकाणी अणुस्फोट झाला, 3 वर्ष सगळ्या इंटरनॅशनल कम्युनिटीने आपल्यावर बहिष्कार टाकला, आपल्याशी व्यवहार बंद केला, भारताचं काही बिघडलं नाही, भारत त्याही काळामध्ये वेगानं प्रगतीवर गेला। 3 वर्षानंतर एकेका देशांनी युनिलॅटरली स्वतः भारतावरची सँक्शन्स काढणं सुरू केलं आणि शेवटी सगळ्यांनी ती सँक्शन्स काढली। नेता जर मजबूत असेल तर देश टिकतो। आज माझा सवाल आहे, हे जे सगळे एकत्रित येत आहेत, एक नेता सांगा, एक नेता असा सांगा
की जो मोदीजींप्रमाणे त्या ठिकाणी उभा राहू शकतो आणि जगाला सांगू शकतो की माझ्या भारत देशाकडे वाकडी नजर करून तुम्हाला पाहता येणार नाही। एक असा नेता सांगा की जो अमेरिकेमध्ये जाऊन अमेरिकेची पार्लियामेंट देखील पादक्रांत करू शकतो असा एक नेता मला सांगा, असा एक नेता मला सांगा की ज्याला जगातले पंतप्रधान आणि राष्ट्रपती कोणी बॉस म्हणताय, कोणी पाया पडताय, कोणी साइन मागताय, कोणी म्हणताय तुम्ही आल्यामुळे आमची आफत होते कारण तुम्हाला भेटायला इतके लोक उत्सुक आहेत, आम्ही कोणाला पास द्यावा आणि कोणाला नको अशी आम्हाला त्या ठिकाणी आमची परिस्थिती तयार होते, अशा प्रकारचं देव दुर्लभ अशा प्रकारची परिस्थिती आणि असं नेतृत्व हे भारताला मिळालं आहे। पण या नेतृत्वाने तुम्ही आम्ही खुश असलो तरी सगळेच खुश नसतात, जगातले अनेक लोक दुखी आहेत तसे देशातले अनेक लोक दुखी आहेत। आणि म्हणून हे 6 महिने 8 महिने 9 महिने भारतीय जनता पक्षाकरता नाही भारताकरता द्यायच्यात, भारताकरता या भारताला पुन्हा मोदीजींचं नेतृत्व आपण दिलं की त्यानंतर भारताच्या विकासाचा रथ कोणी थांबवू शकणार नाही।